अध्यक्ष महाराज 293 च्या अन्वये सीमा प्रश्नाच्या संबंधित चर्चेवर बोलत असताना सर्वप्रथम मी ही गोष्ट इथे मांडू इच्छितो की अनेक वक्ते हा प्रश्न गेले 55 वर्ष प्रलंबित आहे असा उल्लेख करीत आहेत आणि अनेक वृत्तपत्रांमध्ये आणि अनेक विषयांमध्ये जेव्हा या विषयाबद्दल चर्चा होते तेव्हा अशी चर्चा होते की हा प्रश्न 1960 साली जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे गेल्या 55 वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे। पण याच्या मागे थोडासा इतिहास असा आहे अध्यक्ष महोदय की हा प्रश्न 55 नाही 66 वर्षांपासून प्रलंबित आहे आणि त्याचं कारण असं आहे की 1948 साली बेळगावच्या म्युनिसिपालिटीने असा एक ठराव केला होता की आम्ही संयुक्त महाराष्ट्रामध्ये येऊ इच्छितो, आम्ही संयुक्त महाराष्ट्राचा भाग होऊ इच्छितो असा ठराव बेळगावच्या म्युनिसिपालिटीने 1948 साली स्वातंत्र्याच्या नंतर केला होता आणि या 1948 सालापासून हा प्रश्न प्रलंबित आहे, हा संघर्ष सुरू आहे। अध्यक्ष महोदय 1956 साली जेव्हा राज्य पुनर्रचना आयोग यांनी हा जो निर्णय केला की बेळगाव सहित ही जी काही गावं आहेत ती कर्नाटकामध्ये जातील, माझी आपणाला विनंती आहे अध्यक्ष महाराज की आपल्या मार्फत महाराष्ट्राची बाजू सुप्रीम कोर्टामध्ये जे वकील मांडत आहेत, महाराष्ट्राची बाजू सरकार जे मांडत आहे त्यामध्ये कुठेतरी काहीतरी फॅक्ट्स किंवा जे काही तथ्य आहेत ती कुठेतरी कमी पडत असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राची जी बाजू आहे ती योग्यपणे तिथे मांडली जात नसावी आणि त्यामुळे 1956 साली राज्य पुनर्रचना आयोगाने जेव्हा हा निर्णय केला की ही गावं आणि बेळगाव शहर हे कर्नाटकामध्ये गेलं पाहिजे त्यावेळेला त्या निर्णयाच्या अनुसार तो निर्णय ज्या बाबतीमध्ये ज्या तत्वांच्या आधारावरती करण्यात आला त्याच्या वेळेला 1951 सालचा सेन्सस हा त्याचा एक मूळ मुद्दा होता आणि 1951 सालाच्या सेन्सस प्रमाणे बेळगाव शहरामध्ये 60% मराठी आणि 18% कन्नड भाषी नागरिक होते, बेळगाव कॅन्टोनमेंट मध्ये 33% मराठी आणि 20% कानडी भाषी नागरिक होते आणि बेळगाव सबर भागामध्ये 50% मराठी आणि फक्त 23% कानडी भाषिक नागरिक होते। अध्यक्ष महोदय आणि 1951 सालचा सेन्सस ज्या वेळेला तो गृहीत धरण्यात आला होता आणि त्या सेन्ससच्या प्रमाणे जेव्हा ही टक्केवारी होती त्यामुळे तो निर्णय कुठेतरी त्या वेळेला चुकलेला आहे हे सुप्रीम कोर्टाच्या समोर आणून देणं आवश्यक आहे। अध्यक्ष महोदय 1956 साली तो चुकीचा निर्णय झाला आणि त्याच्यानंतर एक महाजन समिती नेमण्यात आली होती। अध्यक्ष महोदय महाजन समितीचा अहवाल तर दोन्ही राज्यांनी महाराष्ट्रानेही फेटाळला होता आणि कर्नाटकानेही फेटाळला होता, पण आज महाजन समितीने ज्या वेळेला ज्या काही चार मुद्द्यांवरती जे काही त्याच्यावरती रेकमेंडेशन केलेले होते त्या चार मुद्द्यांमध्ये दोन मुद्दे होते की त्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांची भाषा काय आणि त्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांची इच्छा काय आणि ह्या दोन तात्विक मुद्द्यांच्या आधारावरती त्यांनी आपले रेकमेंडेशन केलेले होते आणि हे आज उघड आहे पूर्ण विश्वाच्या समोर, पूर्ण देशाच्या समोर, पूर्ण महाराष्ट्राच्या समोर आणि पूर्ण कर्नाटकाच्या समोरही की 1951 सालच्या सेन्सस प्रमाणे त्या ठिकाणी मराठी भाषिक लोक हे मेजॉरिटीमध्ये होते आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे जेवढे नगरसेवक तिकडे निवडून येतात या गोष्टीवरनं हेही फार क्लिअर आहे की तिकडच्या राहणाऱ्या लोकांची इच्छा काय आहे। अध्यक्ष महोदय आणि ज्या प्रकारे मराठी भाषेचा अवमान आणि मराठी माणसाचा अवमान त्या भागामध्ये केला जातोय, अध्यक्ष महोदय मी एक उदाहरण देऊ इच्छितो की त्या ठिकाणी काढण्यात येणारे सर्व सर्क्युलर्स सर्व कम्युनिकेशन हे मराठीमध्ये नसतं, मराठी भाषिकांची मेजॉरिटी असूनही ऑफिशियल लँग्वेजेस ऍक्ट 1961 आणि 1983 अंतर्गत जर एखाद्या भागामध्ये 15% किंवा त्याच्यापेक्षा जास्त राहणारे दुसऱ्या भाषेचे नागरिक असतील तर त्या दुसऱ्या भाषेमध्ये सुद्धा सरकारला सर्क्युलर काढावं लागतं आणि ह्या भागामध्ये मराठी भाषी लोक
मेजॉरिटी मध्ये असताना सुद्धा मराठी भाषेमध्ये तिकडचं कम्युनिकेशन होत नाही अध्यक्ष महोदय। त्याच्यानंतर अध्यक्ष महोदय मी आपणाला एक घटनेचा उल्लेख इथे करू इच्छितो। ज्या वेळेला बेळगावच्या महानगरपालिकेमध्ये हा ठराव करण्यात आला की बेळगाव शहर हे महाराष्ट्रामध्ये येऊ इच्छितो, त्या वेळेला बेळगाव शहराचे विजय मोरे नावाचे एक महापौर होते आणि त्या विजय मोरे नावाच्या दलित महापौराचा ज्या प्रकारे बेंगलोरमध्ये कर्नाटकाच्या विधानसभेच्या बाहेर ज्या प्रकारे त्यांना काळीक फासण्यात आली, त्यांना ज्या प्रकारे मारहाण करण्यात आली आणि ज्या प्रकारे त्यांचा अवमान करण्यात आला, ते विजय मोरे त्या गोष्टीचा उल्लेख करताना मीडिया समोर रडले होते। ते रडले होते अध्यक्ष महोदय, रडले होते। आणि या गोष्टीचा उल्लेख जेव्हा ते आपल्या बरोबरच्या नगरसेवकांना करत होते तेव्हा महाराष्ट्र एकीकरण समितीचे सतीश चव्हाण नावाचे एक नगरसेवक होते आणि ज्या नगरसेवकाला या गोष्टीचा उल्लेख ऐकताना हार्ट अटॅक आला अध्यक्ष महोदय आणि त्या क्षणी ऑन द स्पॉट ते मरण पावले अध्यक्ष महोदय। आणि या गोष्टीच्या नंतर आत्ताची एक घटना आहे 27 जुलै 2014 रोजीची घटना जी उभ्या हिंदुस्थानने पाहिली, ज्या उभ्या महाराष्ट्राने पाहिली, ज्या पूर्ण कर्नाटकाने सुद्धा पाहिली की कशा प्रकारे मराठी भाषिकांवरती अत्याचार त्या ठिकाणी होत आहेत अध्यक्ष महोदय। त्याच वेळेला जुलै महिन्यामध्ये ही घटना 27 जुलैला झाली आणि 28 जुलैला हे सगळ्या पेपरमध्ये मीडियामध्ये त्यावेळेला त्या ठिकाणी आलं होतं आणि मला इंडो अमेरिकन सोसायटीच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळाली अध्यक्ष महोदय। आणि त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होत असताना तिकडे अमेरिकन सोसायटीचे काही तिकडचे काही लोक होते, इकडचे आपल्याकडचे काही लोक होते आणि त्या अमेरिकन डेलिगेशन मध्ये असणाऱ्या नागरिकांनी ते गेले 10 दिवस मुंबईमध्ये असल्यामुळे त्यांनी ती बातमी टीव्हीवरती बघितली होती अध्यक्ष महोदय। आणि त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला हे विचारलं की एकाच देशामध्ये राहणारे लोक, एकाच देशाचं प्रतिनिधित्व करणारे लोक आणि एका सीमा प्रश्नासाठी एखाद्या माणसावरती अशा पराकोटीचा अत्याचार या देशात होऊ शकतो का? आणि अध्यक्ष महोदय त्यावेळेला आमची मान शर्मेने खाली गेली अध्यक्ष महोदय की आपले बांधव फक्त या गोष्टीसाठी, एक तात्विक मुद्दा आहे, भावनिक मुद्दा आहे, तो चर्चेने सोडवला जाऊ शकतो, सुप्रीम कोर्टामध्ये त्या संदर्भामध्ये केसही चालू आहे अध्यक्ष महोदय, पण अशा प्रकारे मराठी माणसांवरती अमानुष अत्याचार करून तो अत्याचार टीव्हीवरती दाखवण्यात आला, टीव्हीवरती न्यूजच्या मार्फत आप सगळ्या जगाने तो अत्याचार बघितला आणि जेव्हा बाहेरच्या देशामध्ये बसलेला एक माणूस जेव्हा अशा प्रकारची बातमी आपल्या टीव्हीवरती बघतो तेव्हा कशा प्रकारची प्रतिमा आपण बाहेरच्या देशांमध्ये आपल्या देशाची दाखवतोय अध्यक्ष महोदय। त्यामुळे अशा प्रकारची जे काही अमानुष मारहाण अत्याचार, आणि मी अमानुष मारहाण अत्याचार याच्या पलीकडे जाऊन मी अशा शब्द प्रयोग सुद्धा करायला कचरणार नाही अध्यक्ष महोदय की अशा प्रकारचे कर्नाटकी पोलिसांची तालिबानी प्रवृत्ती अध्यक्ष महोदय, अशा प्रकारचे अत्याचार इथे मराठी माणसांवरती होत असून अध्यक्ष महोदय आणि एका ठिकाणी आपण आज मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा अशा प्रकारच्या मागण्या करीत आहोत, मराठी युनिव्हर्सिटी इथे आपण करावी अशा प्रकारच्या घोषणा करीत आहोत आणि एका ठिकाणी मराठी माणसांवरती अशा प्रकारचे अमानुष अत्याचार घडत आहेत अध्यक्ष महोदय। आणि हे अत्याचार घडत असताना मला त्या मराठी साहित्यिक सुरेश भट यांच्या कवितेतल्या त्या 2 ओळी मला आठवल्या अध्यक्ष महोदय की लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, आमुच्या रगा रगात दौडते मराठी अध्यक्ष महोदय, पण पाहुणे असंख्य पोसते मराठी, आपुल्याच घरात हाल सोसते मराठी, आपुल्याच घरात हाल सोसते मराठी अध्यक्ष महोदय। म्हणून अध्यक्ष महोदय माझी आपणाला ही कळकळीची विनंती आहे की आपल्या मार्फत जे काही तिकडे रिप्रेझेंटेशन सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने होत आहे
जे काही फॅक्ट्स अँड फिगर्स महाराष्ट्र शासनाच्या वतीने तिकडे प्रेझेंट केले जात आहेत ते परिपूर्ण आहेत का? ते परिपूर्ण नसतील तर त्याला परिपूर्ण करण्यासाठी त्यासंबंधीचे आदेश, त्यासंबंधीचे बॅटरी ऑफ लॉयर्स, या देशातल्या सगळ्यात बेस्ट लॉयर्स महाराष्ट्र शासनाच्या वतीनं तिकडे या सुप्रीम कोर्टाच्या त्या आर्ग्युमेंटमध्ये देण्यात यावेत आणि लवकरात लवकर बेळगाव आणि इतर आसपासल्या त्या गावांसकट संयुक्त महाराष्ट्र होऊन त्या भागांची महाराष्ट्रामध्ये जोडणी लवकरात लवकर करण्यात यावी, एवढीच विनंती करतो. खूप खूप धन्यवाद.